इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। केंद्र सरकारच्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत वस्त्रनगरी इचलकरंजीत एचपी ऑइल गॅस ही कंपनी पाईपलाईनद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करणार आहे। या योजनेचा पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ थोरा चौक येथे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्षा सौ अलका स्वामी आणि उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला। पहिल्या टप्प्यात 15,000 गॅस जोडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आली। या प्रसंगी खासदार धैर्यशील माने यांनी नैसर्गिक गॅस वितरण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना असून नागरिकांना 24 तास अखंडपणे गॅस मिळणार आहे, त्याचबरोबर उद्योगांनाही गॅस पुरवठा केला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पाईपलाईनची गरज नसल्याचे सांगितले। इचलकरंजी लवकरच सिलेंडर मुक्त होणार असून नवनवीन प्रकल्पांच्या माध्यमातून शहराचा विकास होत असल्याने सर्वांनी मिळून एक दिलाने ईर्षेपेक्षा सकारात्मक राजकारण करूया असे आवाहन केले। आमदार आवाडे यांनी या प्रश्नी आपणही मागील 10 वर्षापासून पाठपुरावा करत असल्याचे सांगत या योजनेचा लाभ शहरातील सर्वच मिळकतधारकांना मिळाला पाहिजे। केंद्र शासनाने घर तेथे गॅस ही योजना सुरू केली असून त्यानुसार या योजनेतून नागरिक आणि उद्योगासाठीची गॅस पुरवठा करण्यासाठी कंपनीने नियोजन करण्याची मागणी केली। नगर परिषदेत सुरू असलेल्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी आपण नगर परिषदेतून मुक्त होण्याच्या विचारात असल्याचे सांगितले। माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी थेट पाईपलाईन योजनेमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे, पर्यावरणाची हानी टाळणारी ही महत्वाकांक्षी योजना निश्चित कालावधीप्रमाणे वेळेत पूर्ण करावी असे सांगत दुसऱ्या टप्प्यात शहरातील उद्योगांनाही या गॅसचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी नगरसेवक रवींद्र माने, सुनील पाटील, मनोज साळुंके, मनोज हिंगमिरे, सयाजी चव्हाण, मल्कार लवटे, दिलीप मुता, किसन शिंदे, भाऊसो आवळे, रवींद्र लोहार आदींची उपस्थिती होती। शेतकऱ्यांची अडते मार्केट कमिटीच्या जोखडातून मुक्त व्हावी, त्यांना स्वातंत्र्य मिळावे त्यासाठीच केंद्र सरकारने कृषी विधेयके धोरण मंजूर केले आहे, परंतु राजकीय स्वार्थापोटी काही पक्षाकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, त्यातूनच या विरोधकाला लागलेली दुष्ट वाईट भावना दूर व्हाव्यात यासाठी सोमवार दिनांक 14 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणाऱ्या विधेयकांना दुधाचा अभिषेक घालण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। सदाभाऊ म्हणाले, ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताचे असून गेली 70 वर्षे भांडवलशाही व्यवस्थेत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत। या विधेयकामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याबरोबरच शेतीमाल साठवणुकीच्या बंधनातून मुक्तता होणार आहे। गेल्या 70 वर्षात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, शेतकऱ्यांच्या शेतीमाल खरेदी विक्रीसाठी मार्केट कमिट्या स्थापन झाल्या, पण त्यांनी भांडवली व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांची केवळ लूटच केली। या कमिटीमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार का दिला जात नाही असा सवाल करत त्यांनी या मार्केट कमिट्या म्हणजे शेतकऱ्यांची मंदिरे नसून कत्तलखाने असल्याचा आरोप केला। अशा जुलमी व्यवस्थेतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही विधेयके आणली आहेत। फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून वेअर हाऊस कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार असून शेतीवर केवळ शेतकऱ्यांचीच मालकी राहणार आहे। शेतीतील उत्पादन बाबत शेतकरी व व्यापारी यांच्यात करार होणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी येणार असल्याने स्पर्धा वाढून शेतीमालाला चांगला भाव मिळणार आहे, त्यातूनच उत्पादनाची वाहतूक, दलाली, हमाली यासह अन्य खर्चाची बचत होणार असून एकूण ही विधेयके शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे प्रतीक आहे। काँग्रेसने यापूर्वी मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती, आपल्या जाहीरनाम्यात या विधेयकाची बाजू घेतली तर आत्ता विरोध का? त्यातूनच काँग्रेसचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे। काँग्रेसच्या धोरणामुळे देशात आजपर्यंत 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कॉन्ट्रॅक्ट शेतीला सुरुवात केली आणि आपल्या आत्मचरित्रात शेती बंधन मुक्त झाली तरच प्रगती होईल असे नमूद केले आहे, त्यामुळे लोक आपली खोटी आत्मचरित्रे वाचणे बंद करतील अशी टीकाही सदाभाऊ यांनी केली। यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर, उपनगराध्यक्ष तानाजी पवार हे उपस्थित होते।
दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये मी मगाशी म्हटलं की तंत्रज्ञान तर येईलच परंतु निर्यातीची सुद्धा मोठी संधी या माध्यमातून उपलब्ध होत आहे आणि म्हणून हे विधेयक खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या बाजूचं विधेयक आहे आणि म्हणून देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. जे दिल्लीच्या तख्तावरती येऊन बसलेले आहेत ते हमाल, अडते, व्यापारी, दलाल आणि काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये भ्रम तयार करून अशा काही मोजक्या शेतकऱ्याला ते घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. परंतु अशी परिस्थिती आज देशामध्ये कुठेही नाही. या राज्यानं यापूर्वी देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली भाजीपाला आणि आडत नियमन मुक्तीचा निर्णय घेतलेलाच आहे. आता फक्त त्यात भर पडते आहे ती कडधान्य नियमन मुक्तीची. त्यामुळे भाजीपाला नियमन मुक्तीमुळे जर राज्यातल्या मार्केट कमिट्या बंद पडल्या नसतील, शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून असं कुठं आवाज जर येत नसेल, तर आता जो काही कांगवा चाललेला आहे तो फक्त मार्केट कमिटीतली भांडवळ पोचता यावीत, आम्हाला शेतकऱ्याला लुटायचा हक्क मिळावा याच्यासाठी हा चाललेला कांगवा आहे आणि याला आम्ही विरोध करत आहोत आणि हे स्वातंत्र्य आम्ही टिकवणार. आम्हाला ते मिळालेलं आहे, ते आमच्या हक्कात आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी आज पुन्हा एकदा कोरोना काळात राज्य सरकारने कोणालाही एक पैची मदत केली नसल्याची टीका केली. तो धागा पकडत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार माने यांनी महाविकास आघाडी सरकारने कोणाला काय दिले याचा संपूर्ण बायोडाटा माझ्याकडे आहे, त्यावर चर्चा करण्याचे हे व्यासपीठ नसून त्या संदर्भात आपण म्हणाल त्या व्यासपीठावर येऊन चर्चा करण्यास मी तयार असल्याचे प्रत्युत्तर दिले. तसेच अण्णा किसके है ऐसा सवाल सभी लोगों को सता रहा है असे म्हणत एकच हशा पिकला. या उद्योगासाठी ज्या इतर करून शहर महाराष्ट्राचं नाही देशाचं मॅचेस्टर आहे त्या उद्योगासाठी राज्य सरकारनं पूर्वीचं भाजपचं सरकार होतं त्यावेळी मंजूर केलेलं त्यांनी दिलेलं आहे आणि या तीन पक्षाचं आलेल्या सरकारने सुद्धा काय दिलं त्यासाठी माझं पुन्हा व्यासपीठ कधीही आपण या ठिकाणी सांगा त्याच्यामध्ये आपण चर्चा करूया. पण तो एक वेगळ्या चर्चेचा विषय. आता ही आमची टीम जी काम करणारी पक्ष वेगळे असू देत, विचार वेगळे असू देत, पण अण्णा असू देत, आदरणीय साहेब असू देत, आम्ही सगळे प्रोग्रेसिव्हली एकत्र चांगल्या विषयासाठी काम करणारी मंडळी आहोत. अण्णा उर्वरित प्रश्न असतील आपण वेगळा पक्ष काढणार मान्य. परवाच जेवणाचा कार्यक्रम आस्वाद घेण्याचं काम अनेक नेत्यांनी आपल्या घरामध्ये केलं. अण्णा किसकी इसका प्रश्न सारे दुनिया उपडावं म्हणजे काय झालं त्या जेवणामुळं तिथल्या मी भेटायला वेळा लागलो जेवण झालं होतं तोपर्यंत. पण निश्चितच या ठिकाणी सांगेन त्या जेवणामुळं लोकांच्या भवया उंचवल्या की अण्णा नेमके काय करणार आहे. निश्चितपणे आमच्या ज्या तीन चाकी सरकारचं या ठिकाणी भरभस वेगानं चालणारं सरकार आहे त्यामध्ये सुद्धा निश्चितच ज्या काही या ठिकाणी डेव्हलपमेंट आहेत त्या आम्ही वेळोवेळी तुमच्यासमोर आणायचं काम या निमित्ताने या ठिकाणी करेन आणि एका पॉझिटिव्ह वातावरणाखाली आपण इचलकरंजीच्या हिंसात्मक राजकारणापेक्षा कन्स्ट्रक्टिव्ह राजकारणाला आपण प्राधान्य देऊया. पॉझिटिव्ह ह्या नावाला बांधण्याचं काम आपण एकत्रपणे सगळेजण या ठिकाणी करूया. आपल्या भाषणादरम्यान आमदार प्रकाश आवडे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडताना मागील भाजपा सरकारने वस्त्रोद्योगासाठी मंजूर केलेल्या योजनांची अंमलबजावणी झाली नाही तर हे सरकार लक्ष देत नाही असे म्हणताच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आवडे यांना थांबवत आपण चौथा पक्ष काढूया असे म्हटले. त्यावर आमदार आवडे यांनी माझा ताराराणी पक्ष आहे, तुम्ही त्यामध्ये सहभागी होत असाल तर स्वागत आहे, पक्ष वाढवण्यास मोठी मदत होईल असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशांची लकेर उमटली. आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.